अक्षय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार. इंडियाची बैठक थांबली, काँग्रेस नेत्यांनी चांद्रयानचे लँडिंग बघितले. इंडियाच्या आगामी बैठकीच्या पूर्वतयारीचा आढावा सुरू असतानाच चांद्रयान 3 लँडिंगची वेळ झाल्याने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी चर्चा थांबवून शेवटीची काही मिनिटे थेट प्रक्षेपण बघितले. ही मोहीम यशस्वी होताच त्यांनी टाळ्या वाजवून आनंदही साजरा केला. येत्या ऑगस्ट 31 व 1 सप्टेंबर रोजी मुंबईत नियोजित इंडिया त्या बैठकीच्या पूर्वतयारीसाठी आज दिवसभर एका पाठोपाठ बैठकींचे सत्र सुरू होते. काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे सायंकाळी नियोजनाची समीक्षा करत असतानाच 5:45 वाजले. सायंकाळी 6 चांद्रयानचे लँडिंग असल्याने चव्हाण यांनी चर्चा थांबवली व टॅगवर मोहिमेचे थेट प्रक्षेपण बघितले. यावेळी त्यांच्यासमवेत मुंबई विभागीय काँग्रेस समितीच्या अध्यक्षा प्राध्यापक वर्षा गायकवाड, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम, काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य गुरुदीप सप्पल, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव पृथ्वीराज साठे, व्हीएम संदीप, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अभिजित सपकाळ, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाचे पदाधिकारी गौरव पांधी आदी उपस्थित होते. चांद्रयान 3 सुरक्षितपणे चंद्रावर उतरल्यानंतर सर्वच नेत्यांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला व त्यानंतर पुढील चर्चा सुरू झाली. नांदेड प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार. चंद्रयान 3 चंद्रावर झालेलं लँडिंग हे जगात आणि देशातल्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने लिहिलं जाईल अशा प्रकारचा यशस्वी प्रसंग आज आम्ही सर्वांनी, एक सुखद असा प्रसंग आम्ही सर्वांनी अनुभवलेला आहे. देशाला गर्व आहे, जगाला गर्व आहे. भारतीय शास्त्रज्ञ असतील, इस्रोचे अधिकारी असतील, या सर्वच्या सर्वांच्या संयुक्त संशोधनातून, प्रयत्नातून, पराकाष्ठातून, प्रयत्नातून आज चंद्रयान 3 यशस्वी लँडिंग हे चंद्रावर झालेलं आहे. मी पंडित जवाहरलाल नेहरूंच्या काळावधीमध्ये सुरू झालेला इस्रो आज यशस्वीपणे आपलं काम करत आहे. मध्ये अनेक वेळा अपयश जरी आलं असेल तरी त्यातून काहीतरी नवीन आपण शिकलो आणि त्यातून हे यश मिळालेलं आहे. अपयश यशाची पायरी म्हणावं लागेल की सुरुवात अपयश मागच्या काळात चंद्रयान 2 झालं असताना मात्र आम्ही यावेळेस यशस्वी झालो, मेहनत घेतली, प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि जगाला दाखवून दिलं आम्ही की भारत देश सुद्धा आज इस्रोच्या माध्यमातून हा पराक्रम करू शकतो आणि चंद्रावर भारत सुद्धा लँड करू शकतो या सिद्ध झालेला आहे. आगामी काळ हे दाखवून देईल की आमचे शास्त्रज्ञ, इस्रोचे अधिकारी, देश हा सर्व मिळून यांचं मनापासून अभिनंदन करतो आहे. आगामी काळामध्ये अजून त्यातून भरीव प्रगती होईल अशा प्रकारच्या शुभेच्छा सर्व जनतेच्या वतीने आम्ही इस्रोला देतो.